राज्य के उप मुख्यमंत्री अजीत पवार अमरावती दौरे पर हैं। जब पुलिस भर्ती के छात्र अजीत पवार से मिलने गए तो पुलिस ने पुलिस भर्ती के छात्रों को रोक दिया। कुछ देर बाद पुलिस ने छात्रों को उप मुख्यमंत्री अजीत पवार से मिलने की इजाजत दी। छात्रों ने अजीत पवार को बयान दिया कि पुलिस भर्ती आचार संहिता से पहले होनी चाहिए, अगर आचार संहिता से पहले भर्ती नहीं हुई तो सरकार का विरोध करेंगे। 31 दिसंबर को पुलिस भर्ती का विज्ञापन आएगा तो सरकार मजबूत रहेगी। ऐसा नहीं होने पर 5 से 10 हजार पुलिस भर्ती छात्र विधानमंडल में आमदन अनशन करेंगे, ऐसा प्रोफेसर अजय येवले इनके द्वारा दिया गया। सर, आज या ठिकाणी अजित दादा पवार आले होते आणि आम्ही जवळपास 1000 विद्यार्थी या ठिकाणी आलो होतो। पहिल्यांदा पोलिसांनी आम्हाला भेटू नाही दिलं, पण नंतर मग पोलिसांनी परवानगी घेऊन आम्हाला भेटू दिलं आणि अजित दादांना आम्ही सगळ्यांनी एक निवेदन दिलं की पोलीस भरती जी आहे ही पोलीस भरती आचारसंहितेच्या अगोदर झाली पाहिजे, आणि जर ही भरती आचारसंहितेच्या अगोदर झाली नाही तर नक्कीच मग आम्ही सरकारबद्दल नक्कीच तीव्र निषेध करू। आणि त्याच आशेने आम्ही इथं आलो होतो, त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं आणि आता आम्हाला आशा आहे की येणाऱ्या 31 डिसेंबरच्या आत ही पोलीस भरती जाहिरात येईल आणि जर असं झालं तरच आम्ही सरकारला सपोर्ट करू, नाहीतर सल्ली विधिमंडळ सुरू आहे, त्या विधिमंडळामध्ये आमच्या माध्यमातून संकल्प प्रशासकीय अकॅडमीच्या माध्यमातून जवळपास 5 ते 10 हजार विद्यार्थी आम्ही तिथे जाऊ आणि तिथं आम्ही आमरण उपोषण करू, हे मात्र नक्की। पण एक आनंदाची गोष्ट अशी आहे की त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही नक्की याबद्दल विधिमंडळामध्ये हा जो मुद्दा आहे हा मुद्दा आम्ही उचलून धरू आणि शक्य तितक्या लवकर आम्ही तुम्हाला न्याय देऊ। न्याय देऊ म्हणजे काय, तर नोकर भरती आम्ही काढू, पोलीस भरती काढू, हा त्यांनी मुद्दा मांडला। एनबीसी न्यूज के लिए अभिषेक पानसे की रिपोर्ट।